शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी भारतअग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारतअग्रीची सरकारी योजना आणि घडामोडी या कार्यक्रमामध्ये. आजच्या सरकारी योजना आणि घडामोडीमध्ये आपण उन्हाळी भुईमूग पीक विमा म्हणजेच पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या काही योजनांची माहिती घेणार आहोत आणि त्या योजनेबद्दलचे काही खास अपडेट देखील जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम आपण पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत त्याच्याबद्दल माहिती पाहूया. कागदपत्र जसं की 7/12, आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत, पिकाच्या पेरणीबाबतचे स्वयंघोषणाचे पत्र, भाडेपट्टा करार असल्यास त्याचे देखील आपल्याला कागद लागेल आणि करारनामा व सहमतीपत्र आपल्याला यासाठी लागणार आहे. समजा आपण एखाद्या पिकाचा विमा घेतला तर त्याचा हप्ता कोठे भरावा ते देखील या ठिकाणी आपण सांगणार आहोत. आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे CSC, बँक, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी बँक, तसेच www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपण ऑनलाईन पद्धतीने देखील याचा हप्ता भरू शकता. शेतकरी बंधूंनो आता पाहूया आपण हा विमा कोणत्या पिकासाठी लागू आहे. खरीप हंगामातील होऊन गेलेली पिकं जर पाहिली तर यामध्ये आपल्याला भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस व कांदा याकरता हा विमा उपलब्ध होता. आणि रब्बी हंगामात जर आपण पाहिले तर बागायती गहू, रब्बी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग आणि रब्बी या कांद्यासाठी आपल्याला या ठिकाणी पीक विमा उपलब्ध आहे. शेतकरी बंधूंनो या ठिकाणी विमा हप्ता किती भरावा म्हणजे प्रति हेक्टरी जर एखाद्या पिकासाठी आपण विमा भरणार असाल तर हा हप्ता आपल्याला किती येईल ते देखील पाहूया. समजा तुम्ही उन्हाळी भुईमूग पिकासाठी विमा घेतला आहे त्यासाठी विमा संरक्षित रक्कम जर आपण बघितली तर ती 40,000 रुपये आहे आणि यासाठी भरावयाचा विमा हप्ता जर आपण बघितला तर तो आहे 600 रुपये. या योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम तारीख आहे उन्हाळी भुईमूग पिकासाठी 31 मार्च 2021. शेतकरी बंधूंनो ही माहिती खास करून उन्हाळी भुईमूग पिकासाठी होती तर उन्हाळी भुईमूग शेतकऱ्यांनीच या योजनेकडे लक्ष द्यावे आणि 31 मार्च 2021 पूर्वी आपला विमा या ठिकाणी उतरून घ्यावा. शेतकरी बंधूंनो संबंधित माहिती भारतअग्रीला नवनाथ कोपळकर म्हणजे जिल्हा कृषी अधिकारी यवतमाळ यांच्याकडून भेटलेली आहे. तर शेतकरी बंधूंनो मी भारतअग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत या ठिकाणी आपली रजा घेतो. भारतअग्रीचा आजचा सरकारी योजना आणि घडामोडी हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्कीच कळवा व भारतअग्रीचा हा व्हिडिओ आपण जर यूट्यूबवरती पाहत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही लाईक्स करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि आमचा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका. धन्यवाद. BharatAgri App सोबत कुशलतेने उगवा अधिक उगवा तर मग आजच डाउनलोड करा BharatAgri App. Thank you.